राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा बाबू बँड बाजाचे दिग्दर्शक राजेश पिंपाणी हे काळाच्या पडद्यावर गेलेत. पुण्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. ते मूळचे नागपूरचे, मात्र सध्या ते पुण्यात राहत होते. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. बाबू बँड बाजा या सिनेमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली होती. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. हा सिनेमा बँडवालांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणार आहे. या सिनेमात बँडवालाची प्रमुख भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे यांनी साकारली होती. तर त्यांच्यासोबत मिताली जगताप वराडकर, विवेक चाबुकस्वार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. महाराष्ट्राच्या हास्यचित्रामधील अभिनेत्री नम्रता संभेराव हिने सुद्धा राजेश पिंपाणी यांच्यासोबत बाबू बँड बाजा या सिनेमात काम केलं होतं. तिने राजेश पिंपाणींसोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळे करून दिली. विश्वास बसत नाही राजेश पिंपाणी सर, तुम्ही मला आपल्या नॅशनल अवॉर्ड विनिंग बाबू बँड बाजा फिल्ममध्ये महत्त्वाची भूमिका दिलीत. तुमचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील. खूप काम करायचं होतं एकत्र, आपली भेट पण राहिली. भावपूर्ण श्रद्धांजली. ॲडव्होकेट महेश भोसले यांनी पिंपाणी यांच्या निधनानंतर पोस्ट करत म्हटले की फँड्रियाला त्याचवेळी अजून एक तसाच दाहक सिनेमा आला होता, बाबू बँड बाजा. त्या सिनेमाला देखील राष्ट्रीय पुरस्कार होता. राजेशजी त्या सिनेमाचे दिग्दर्शक, एक माणूस म्हणून प्रचंड चांगली व्यक्ती, प्रचंड तल्लक आणि विनोदी बुद्धी होती या माणसाकडे. भेटल्यावर फोनवर किती किती बोलायचे. काल अचानक अटॅक आला आणि झाले. भेटलो की पार्टी आणि गप्पा. रस्त्यावर फिरताना फोटो काढून फेसबुकवर चलते चलते या कॅप्शनने ते फोटो टाकत असत. इतका डाऊन टू अर्थ माणूस खूप कमी वेळा भेटतो, काय लिहावं, बोलावं तेच सुचत नाहीये, असं भोसले यांनी म्हटलंय. लोकमत फिल्मीकडून राजेश पिंपाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.